कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबईत लॉकडाऊन करण्यात आलं परिणामी मनोरंजन सृष्टीला मोठा आर्थिक फटका बसला मग या आर्थिक संकटातून स्वतःला सावरण्यासाठी निर्मात्यांनी गोवा गाठलं परंतु तिथून देखील काही दिवसातच त्यांना मुक्काम हलवावा लागला मग त्यांनी थेट उडीसाला जाऊन आपलं बस्तान बांधलं दुर्दैवाची बाब म्हणजे आता तिथून देखील त्यांना काढता पाय घ्यावा लागत आहे कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे उडिसा सरकारने देखील मालिकेच्या शूटिंगसाठी दिलेली परवानगी रद्द केली आहे परिणामी टी व्ही मालिकांसाठी पुन्हा एकदा जैसे ते परिस्थिती निर्माण झाली आहे सध्याच्या काळात ज्या मालिका नवे भाग प्रसारित करतात त्यांना चांगला टी आर पी मिळत आहे त्यामुळे निर्माते अगदी वाटेल ते खटपट करून चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत ज्या निर्मात्याचे बजेट चांगले होते त्यांनी विविध राज्याचे पर्याय वापरून पाहिले मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आता ते पर्याय देखील बंद होताना दिसत आहेत शिवाय संपूर्ण सेटअप आणि क्रू मेंबर्स त्या ठिकाणी नेमण्यासाठी लागलेले पैसे देखील वाया जात आहेत या पार्श्वभूमीवर विचार करता प्रेक्षकांना आता पुन्हा एकदा गेल्या वर्षाप्रमाणेच मालिकेचे रिपीट टेलिकास्ट पाहायला लागू शकतात नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ